व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. धान उत्पादक शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केलेली आहे, त्यामुळे प्रति हेक्टरी 15,000 रुपये हा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जाणार आहे. तर 2 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना हा बोनस मिळू शकेल, त्यामुळे राज्यामधल्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी म्हणायला हवी. धान उत्पादक शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये याबद्दलची घोषणा केली आहे. धान उत्पादक बोनस जे आपले धानाचा बोनस जो आहे हा देखील आपण याची घोषणा करतोय. या शेतकऱ्यांना धान उत्पादक प्रति हेक्टरी 15,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण घेतोय. ही 2 हेक्टर मर्यादित आपण प्रोत्साहनपर रक्कम या ठिकाणी बोनस देतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संघ मुख्यालयाला भेट दिली आहे. तिथे त्यांनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन सुद्धा केलं. गेल्या अनेक वर्षांमध्ये शिंदे हे पहिल्यांदाच संघ मुख्यालयामध्ये गेले आणि यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवरती सडकून टीका केली आहे. सत्तांतर झालं मात्र शिंदेंचं इतक्या लवकर रक्तांतर होईल असं वाटलं नव्हतं, अशा शब्दामध्ये राऊतांनी त्यांचा समाचार घेतला आहे. तर संजय राऊत यांनी कशा पद्धतीने टीका केलेली आहे आणि त्याला एकनाथ शिंदेनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय, बघूयात. हेडगेवार स्मारक समितीमध्ये आता अधिवेशनात आलोय नागपूरला, हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे आणि ते नतमस्तक व्हायला आलोय. त्यामध्ये काय बाकी काय हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहामध्ये खाकी पॅन्ट घालून येतील, काळी टोपी घालून येतील, त्यांचंही आम्ही स्वागत करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक राष्ट्रीय बनाची संघटना आहे आणि आम्ही त्यांच्यावरती कधी टीका केली नाही. पण आश्चर्य वाटतं आहे, इतक्या लवकर रक्तांतर होईल असं मला वाटलं नव्हतं, पक्षांतर झालं. तर संजय राऊतांनी अशा पद्धतीने टीका केली आणि त्यानंतर भरत गोगावले यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. तर झालंय रक्तांतर होईल किंवा काय, तर आम्हाला असं वाटायला लागलंय त्यांनी उद्धव साहेबांना राष्ट्रवादीमध्ये विलीन जर नाही केलं तर आम्ही कमवलं असं आम्हाला वाटतंय. त्यांनी त्या राष्ट्रवादीच्या रक्तांतरामध्ये नाही गेले ह्या सगळ्यांना घेऊन. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवरती हल्लाबोल केलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ कार्यालयामध्ये गेले होते आणि त्यावरून ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. शिंदेंची नजर ही सुद्धा घाणेरडी आहे. शिंदे RSS कार्यालयावरती सुद्धा ताबा सांगायला गेले होते का असंही उद्धव ठाकरेंनी विचारलंय. तर RSS कार्यालयामध्ये लिंब टाकलेले आहेत का याचा सुद्धा तपास मोहन भागवतांनी करावा असा टोला सुद्धा ठाकरेंनी लगावला. तर सीमा भाग केंद्रशासित झालाच पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे. शेवटी यांची जी एक बुभुक्षित नजर आहे ती नजर फार वाईट आहे, याचा अनुभव आम्ही घेतला की जे काही चांगलं असेल ते आपण नाही करू शकत तर ते चांगलं मिळवायचं कसं, कब्जा कसा घ्यायचा, ही त्यांची वृत्ती आहे आणि एकूणच ही वृत्ती घातक आहे. म्हणून RSS यापुढे काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे आज सुद्धा RSS कार्यालयावरती सुद्धा ते ताबा सांगायला गेले होते का हा एक त्याचं उत्तर नाही मिळालं अजून, की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस बळकवायचं. आज मला RSS कार्यालयात ते गेले होते, तिथून बाहेर पडले असावेत. पण RSS म्हणजे भागवत साहेबांना पण विचारतो की जरा कोपरे कोपरे तपासून बघा कुठे लिंब टाचणे काय पडलेत का ते पण बघून घ्या. पण भाजपच्या पोटातलं हे भाजपच्याच मंत्र्याच्या ओठावरती आलेलं आहे. हा मुंबई तोडण्याचा आणि मुंबई केंद्रशासित करण्याचा जो डाव आहे भारतीय जनता पक्षातल्या पोटात, तो भारतीय जनता पक्षातल्या कर्नाटकातल्या मंत्र्यानेच जगासमोर आणलेला आहे. त्याच्याबद्दल त्याने किती आव्हानला की किती कोणाचे बाप आले, हे आले, ते आले, तरी सुद्धा ते काही करू शकणार नाही. ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे की 2008 साली जी परिस्थिती होती ती आणि 2022 मध्ये काय काय बदल घडलेला आहे आणि ह्या घडल्यानंतर आता तरी
तो जो संपूर्ण भूभाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे ही आपली पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे।